अभिप्रेरणेचे सिद्धांत, थेरीज ऑफ मोटिवेशन। तर अभिप्रेरणेचे सिद्धांत जे आहेत हे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी हे सिद्धांत मांडले आहेत। त्यापैकी पहिला आपण सिद्धांत आज पाहतोय, अब्राहम मास्लो यांचा गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत। माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा बदलतात याविषयीचा हा सिद्धांत आहे। ज्यावेळी माणसाला एखादी गरज असते ती गरज पूर्ण होईपर्यंत तो त्याचा पाठपुरावा करत असतो, परंतु ती गरज जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याच क्षणाला त्याच्यामध्ये दुसरी गरज निर्माण होते। आता पहिली गरज जी पूर्ण झालेली नव्हती तोपर्यंत ती गरज पूर्ण होण्यासाठी तो प्रयत्न करत होता, आणि गरज पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णपणे समाधानी झाला का? तर नाही, त्याला दुसरी गरज निर्माण झाली। त्या गरजेची तीव्रता कदाचित पहिल्या गरजेपेक्षा जास्त होती। तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने माणसाच्या गरजा निर्माण होत असतात आणि त्यांची तीव्रता देखील वेगवेगळी असते। तर हा जो मास्लोचा सिद्धांत आहे, अब्राहम मास्लोचा सिद्धांत, तर हा सिद्धांत काय सांगतो पा, तर 1943 मध्ये मास्लो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे म्हणून त्याला अब्राहम मास्लो यांचा सिद्धांत म्हटलं जात। तर अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या गरजा असंख्य व अमर्यादित असतात। एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज उद्भवते, परंतु सर्व गरजांची तीव्रता ही सारखीच नसते तर ती कमी जास्त असते। त्यामुळे या गरजांची श्रेणी किंवा क्रम, जो गरजांची श्रेणी आहे किंवा जो गरजांचा क्रम आहे हा ठरवणे शक्य असतं। विभिन्न गरजांची पातळी वेगवेगळी असते। खालच्या पातळीवर गरजांची योग्य प्रमाणात तृप्ती झाल्यानंतरच वरच्या पातळीवरील गरजा उद्भवतात व नंतर त्यांची तीव्रता जाणवते। ज्या गरजा अतृप्त असतात त्या मनुष्याला प्रयत्न करण्यासाठी अभिप्रेरित करतात, म्हणजे पूर्ण होण्यासाठी। अतृप्त गरजांची तीव्रता जेवढी जास्त तेवढे मनुष्याचे अभिप्रेरण जास्त असते। तर अशा पद्धतीने हा अब्राहम मास्लोचा काय आहे, गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत आहे। तर आता हा सिद्धांत जो आहे मी तुम्हाला सांगितला, आता तुम्हाला थोडस एक्सप्लेन करून सांगतो। मनुष्याच्या गरजा असंख्य व अमर्यादित असतात। कोणताही मनुष्य पहा, तुम्ही जर व्यवहारामध्ये किंवा समाजामध्ये वावरत असताना जर पाहिलं तर अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला काहीच गरज नाही? तर असं होऊ शकत नाही। प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची गरज असते। अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत, यांना आपण शारीरिक गरजा असं देखील म्हणतो, मूलभूत गरजा आहेत या। तर या गरजा ज्या आहेत हा पहिला टप्पा आहे मनुष्याचा। तर ह्या गरजा पूर्ण होणं ही त्याची प्राथमिक काय असते, त्याला प्राधान्य असतं। म्हणजे प्रत्येक मनुष्याला गरजा या आहेतच, प्राथमिक मूलभूत ज्या गरजा आहेत, शारीरिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी, या मनुष्याच्या प्रत्येक मनुष्याला गरजा असतात आणि ह्या गरजा असंख्य आणि अमर्यादित असतात, बरोबर। आता या प्राथमिक गरजा मी तुम्हाला सांगितली, शारीरिक गरज, त्याच्यानंतर ही गरज पूर्ण झाल्यानंतर त्याची पुढची गरज असते की सुरक्षात्मक गरज, आपल्याला सुरक्षा मिळाली पाहिजे अशी त्याची गरज असते, त्यासाठी उपाययोजना केल्या जातात। म्हणजे वेगवेगळ्या आणि अमर्यादित अशा गरजा असतात। एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज त्या ठिकाणी उद्भवते। म्हणजे जी माणसाची गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी तो सगळ्या प्रकाराने प्रयत्न करतो। उदाहरण समजा अन्न, वस्त्र, निवारा आहे, तर त्यासाठी काय पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा ही गरज आहे, पण ही गरज पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे। मग तो काय करतो, अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी कुठेतरी काम करतो, काहीतरी व्यवसाय सुरू करतो आणि ती त्याची गरज तो पूर्ण करतो। आता हा व्यवसाय सुरू केल्यानंतर किंवा कुठेतरी कामधंदा केल्यानंतर, रोजगार मिळवल्यानंतर त्याच्याकडे जेव्हा पैसा येऊ लागतो तेव्हा त्याची ही शारीरिक गरज जी आहे, मूलभूत गरज जी पूर्ण होते आणि ती गरज पूर्ण होऊन त्याला काहीतरी पैसा शिल्लक राहतो असं त्याला जेव्हा वाटू लागतं तेव्हा त्याची दुसरी गरज आपोआप त्या ठिकाणी उद्भवते। आणि मग आपल्याला आता जे आपण राहणीमान जगतोय, जे आपलं राहणीमान आहे, याच्यापेक्षा
चांगलं राहणीमान मध्ये आपल्याला जगता यावं यासाठी तो काय करतो, प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यातून अजून काही वस्तू घेतो. त्याला वाटतं आता आपण आपल्याकडे दुचाकी असावी, दुचाकीमधून दुचाकीवरून आपण कंपनीमध्ये कामाला जावं असं त्याला वाटतं, म्हणून तो दुचाकी घेतो, मोटरसायकल घेतो. थोड्या दिवसानंतर त्याला वाटतं की आता आपला थोडा पगार वाढलेला आहे, पूर्वी जे होता त्याच्यापेक्षा पगार वाढलेला आहे, आपल्या गरजा परत त्याच्या मग वाढतात. पगार वाढला, पहिली जी त्याची मोटरसायकल घ्यायची इच्छा जी होती ती पूर्ण झाली, म्हणजे ती गरज पूर्ण झाली. त्याला वाटतं आता आपण बाकीच्यांसारखं एखादी कार घ्यावी, मग ती गरज त्याला उद्भवली, तो कार घेतो, नंतर बंगला घेतो. तर अशा पद्धतीने एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज त्या ठिकाणी उद्भवते आणि ती गरज पूर्ण होण्यासाठी तो व्यक्ती अभिप्रेरित होतो. एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज उद्भवते, परंतु सर्व गरजांची तीव्रता सारखी नसून ती कमी जास्त असते. जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर शारीरिक गरजा यांची तीव्रता जी आहे ही, शारीरिक गरज म्हणजे आपली भूक पूर्ण झाली पाहिजे, अन्न आपल्याला मिळालं पाहिजे, राहण्यासाठी जागा पाहिजे, ही काय होती एक मूलभूत गरज म्हणजे मर्यादित गरज होती. परंतु ती गरज जेव्हा पूर्ण होती त्याची तीव्रता त्या मनाने कमी होती, आपल्याला पोटभर जेवण मिळालं आपण समाधानी अशी त्याची गरज होती. परंतु ती गरज जेव्हा पूर्ण झाली तेव्हा त्याला पुढची हाव लागली, आपलं एक आलिशान घर असावं, आलिशान गाडी असावी, म्हणजे याची तीव्रता नंतर मग काय झाली त्या गरजेची वाढली. तर अशा पद्धतीने गरजांची तीव्रता सारखी नसून ती कमी जास्त असते, त्यामुळे गरजांचा श्रेणी किंवा क्रम लावला जातो, म्हणजे अगोदर प्राधान्य कोणत्या गरजेला द्यायचं, ती गरज पूर्ण झाली त्याच्यापेक्षा अजून थोडी जास्त असलेली तीव्रता त्याच्यानंतर अजून जास्त असली, असं टप्प्याटप्प्याने काय केलं जातं, त्या गरजांचा क्रम लावला जातो आणि त्यानुसार त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो. विभिन्न गरजांची पातळी वेगवेगळी असते, प्रत्येक गरजाची पातळी जी आहे, लेवल जी आहे किंवा तीव्रता जी आहे ही वेगवेगळी असते. खालच्या पातळीवर गरजांची योग्य प्रमाणात तृप्ती झाल्यानंतरच तो काय करतो, वरच्या पातळीवर गरजा उद्भवतात. जेव्हा प्राथमिक पहिली पायरी जी आहे, या पहिल्या पायरीवरती ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या की मगच तो दुसऱ्या पायरीवर जातो, तिथं असलेल्या गरजा वेगळ्या असतात, उद्भवतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्याच्या तीव्रतेनुसार. गरजांची योग्य प्रमाणात तृप्ती झाल्यानंतरच वरच्या पातळीवरील गरजा उद्भवतात व नंतर त्यांची तीव्रता जाणवते. ज्या गरजा अतृप्त असतात, आता इथं हे फार महत्वाचं आहे, जेव्हा गरज उद्भवते आणि ती गरज जोपर्यंत अतृप्त आहे, जोपर्यंत ती गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत ती गरज पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला जातो. म्हणजे एक मानवी स्वभाव आहे, ती गरज पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला जातो, ती गरज आपली पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीने तो अभिप्रेरित होतो. ज्या गरजा अतृप्त असतात त्या मनुष्याला प्रयत्न करण्यासाठी अभिप्रेरित करीत असतात. अतृप्त गरजांची तीव्रता जेवढी जास्त असते, अतृप्त गरजांची तीव्रता जेवढी जास्त असते तेवढे मनुष्याचे अभिप्रेरण जास्त असते. ज्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत आणि गरजा उद्भवलेल्या आहेत अशा जेव्हा गरजा असतात तेव्हा त्यांची तीव्रता ही पहिल्यापेक्षा जास्त असते आणि जेवढी तीव्रता जास्त असते तेवढा व्यक्ती काय करतो, जास्त प्रयत्न करतो आणि जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभिप्रेरित होऊन ती गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर विशेषतः जर आपण पाहिलं तर ह्या माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर पहिल्या टप्प्यावरती शारीरिक गरजा असतात की ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी ह्या गरजा महत्वाच्या आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती पूर्ण करतो, व्यक्ती प्रयत्न करतो. हे पहिल्या टप्प्यावरती त्याला उद्भवलेल्या गरजा. जेव्हा ह्या गरजा व्यक्तीच्या पूर्ण होतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याला मिळतात, तो व्यवस्थितपणे समाधानकारक राहू लागतो, तेव्हा तो पूर्ण समाधानी झाला असं नाही, त्याच वेळी त्याला या गरजा पूर्ण होत असताना दुसरी गरज उद्भवते. उदाहरणार्थ सुरक्षात्मक गरजा, आपल्याला चांगल्या प्रकारची सुरक्षा मिळाली पाहिजे, आपण त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं पाहिजे, आपल्याला कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे, यासाठी ह्या गरजा उद्भवतात. त्यानंतर सामाजिक गरजा उद्भवतात. तर समाजाचं देखील आपण काहीतरी देणं घेणं लागतो, यासाठी समाजामध्ये वावरत असताना आपल्याला एक महत्वाचं स्थान आहे, यासाठी समाजासाठी काहीतरी करायचं, यासाठी सामाजिक गरजा. समाजामध्ये वावरत असताना इतरांसारखं आपण व्यवस्थितपणे आपलं राहणीमान राहिलं पाहिजे यासाठी गरजा. त्यानंतर सन्मानविषयक गरजा, मानाचं स्थान मिळालं पाहिजे, आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे अशा गरजा निर्माण होतात. आपल्याकडं मोटरसायकल किंवा त्याच्यानंतर चारचाकी गाडी असली पाहिजे, आलिशान गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, अशा प्रकारच्या गरजा निर्माण होत असतात.
तर अशा प्रकारे अब्राहम मास्लो यांचा हा गरजांचा सिद्धांत आहे. याच्यात एक लक्षात ठेवायचं, अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत म्हणजे थोडक्यात काय की मनुष्याला वेगवेगळ्या गरजा निर्माण होत असतात आणि त्या गरजांची तीव्रता ही वेगवेगळी असते आणि एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज उद्भवते, त्या गरजेची तीव्रता वेगळी असते पहिल्या गरजेपेक्षा आणि असं करत 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 माणूस कधीच म्हणजे गरजा त्याच्या पूर्ण होत नाहीत की प्रत्येक वेळी त्याची नवनवीन गरज निर्माण होत असते आणि या गरजांची तीव्रता ही देखील वेगवेगळी असते आणि अगोदरच्या पूर्ण गरजा झाल्या की पुढची गरज निर्माण होत असते. हा थोडक्यात अब्राहम मास्लो यांचा गरजांचा हा सिद्धांत आहे आणि या सगळ्या गरजांची एक क्रमवारी ठरवली जाते, श्रेणी ठरवली जाते आणि त्याच्यानुसार त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात, तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा आहे अभिप्रेरणेचा अब्राहम मास्लो यांचा गरजांचा सिद्धांत. आता पुढच्या युनिटमध्ये आपण ह्या कोणकोणत्या माणसाच्या गरजा असतात आणि तो कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या सिद्धांतालाच अनुसरून ते पुढचं युनिट आपण पाहणार आहे नंतर. लक्षात लिहून घ्या. तर हा सिद्धांत एक महत्वाचा आहे. अब्राहम मास्लो यांचा गरजांचा सिद्धांत स्पष्ट करा असं जर परीक्षेला आलं तरी तुम्हाला अशा निताळ पाहिजे, याला 3 मार्क आहेत. लिहून घ्या.